मला चाफ्यांच्या फुलांचा सुगंध फार आवडतो, म्हणून मी तीच फुलं आणली. तुम्हाला पण आवडतील. मी येते. काय बोलता तुम्ही? काय झालं? काही नाही, मी इथे फुलं ठेवायला आले होते तर त्या काहीतरी बोलत होत्या. अगं पण त्या बोलत नाहीत. अहो पण त्या आता बोलल्या. माई वागळे मॅडम, वागळे मॅडम. मई काय होतंय, बरं वाटत नाहीये का? तू त्यांच्या जवळ जा, त्या तुला बोलवत आहेत बहुतेक. मला आश्चर्य आहे, माई बोलायचा प्रयत्न करताय. त्यांनी ना हिला नाव दिलंय बहुतेक शा. हो असेल बहुतेक. आपण ना हिला शा ह्याच नावाने हाक मारूया. अगं पण त्याला काही अर्थ आहे का? त्यापेक्षा आपण तिला निशा म्हणूया. निशा हे जरा जुनं नाही वाटत? मग ईशा. हा हे छान आहे. खरंच खूप छान नाव आहे ईशा. तू ना माईंच्या पाया पड. माई तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. मॅम तुम्ही सांगितलेल्या मेल्सना रिव्हर्ट केलंय. गुड. निकिता चेक विथ द रिसेप्शन. श्वेता बाहेर येऊन नाही ना थांबली? मी रिसेप्शनिस्टला सांगून ठेवलंय की श्वेता आल्यावर तिला आत पाठवायला. गुड. बट मॅम आर यू शुअर ती येईल? ऑफकोर्स नक्की. बट तुम्ही इतक्या शुअर कशा? कारण हे चिठ्ठी प्रकरण तिला झेपणार नाहीये. अगं अतिसामान्य घरातली मुलगी आहे ती, तिची बुद्धी तिची अक्कल पण तेवढीच तशीच असणार. अतिसामान्य, डोंट वरी. ती चिठ्ठी घेऊन लवकरच ये. आणि नाही आली तर? डायरेक्ट पोलिसात गेली तर? तुला अशी भीती का वाटते? आय डोंट नो मॅम, ते लेटर आपल्या हातात येईपर्यंत मला खूप इनसिक्युअर्ड वाटतंय. आफ्टरऑल आपले हात दगडाखाली आहेत. तिला पण तेवढीच भीती आहे. तिला माहितीये की मी तिला इतकं सहजासहजी काही मिळू देणार नाहीये. आणि कसं आहे माहिती का निकिता, त्या मुलीची स्वप्न खूप मोठी आहे आणि ती स्वप्न पूर्ण करायला तिला माझ्या मदतीची गरज लागणार आहे. तेव्हा ती चिठ्ठी घेऊन येणार, कुठल्याही क्षणी येईल बघ. कमी अगदी वेळेत आलीस. ओके ती आता चिठ्ठी निकिताच्या हातात दे आणि तू निघालीस तरी चालेल. पण हे लेटर मी तुम्हाला देणार नाहीये. मग काय करणार? मी आधीच असं म्हटलं तेच. रिअली श्वेता, या क्षणी तू माझ्या ऑफिसमध्ये उभी आहेस आणि ती चिठ्ठी तुझ्या हातातून घ्यायला मला एक क्षणही पुरेल, हे लक्षात येत आहे ना तुझ्या? हे लेटर हवंय, घ्या ना. पण माझ्याकडे याचे फोटोज सुद्धा आहेत, फोनवर ईमेलवर सुद्धा आहेत. हे बघ, मॅमशी पंगा घेऊ नकोस, तुला महागात पडेल. कोणाला काय महागात पडणार आहे ना, हे चांगलंच माहिती आहे मला. माझी मागणी पूर्ण करा.
म्हणजे हे लेटर मी व्हायरल करणार नाही. काय हवंय तुला? मला कार्तिकशी लग्न करायचंय. आदित्यशी नाही. हाउ डेअर यू. माझ्याशी असं बोलण्याची हिम्मत कशी झाली का तुझी? कसं आहे ना मॅम, प्रेम ही एक अशी गोष्ट आहे ना जी माणसाला काहीही करायला भाग पाडते. आणि तुम्हाला जर आठवत असेल ना, तर खरं तर मिस डोंबिवली विजेतीचं लग्न तुम्ही कार्तिकशी लावून देणार होतात, पण नंतर तुम्ही ते आदित्य सोबत ठरवलं. पण आता मला आदित्यपेक्षा कार्तिक जास्त आवडतो, तर लावून द्या ना माझं लग्न कार्तिक सोबत. मग हे लेटर मी कोणालाच देणार नाही. तुम्ही पण खुश, मी पण खुश. आणि मी जर नाही म्हटलं तर? तर हे लेटर फक्त पोलिसांकडेच नाही जाणार, सोशल मीडियावर पण जाईल, न्यूज चॅनलवर पण जाईल. मला खूप प्रसिद्धी मिळेल ना, पण चुकीची. तुम्हाला चालणार असेल तर बघा. आता धमकी देतेस मॅम, रिलॅक्स. ती धमकी देते मला? हाऊ डेअर शी. हां काय गं मॅम, मॅम मी तुम्हाला सांगितलं ना, प्रेमासाठी माणसं काहीही करू शकतात. मी तुम्हाला धमकीही देऊ शकते आणि तुमची बदनामीही करू शकते. नाव इट्स ऑल अप टू यू. त्या काळुंदरीला सुद्धा मी घराबाहेर काढलं. मग ही लेटर काय गोष्ट आहे? मला फक्त लोकांमध्ये वाटायचं हे लेटर. त्यासाठी मला काही विशेष मेहनत नाही घ्यायला लागणार. श्वेता देवकुळे, तू ब्लॅकमेल करतेस मला. ब्लॅकमेल करतेस, ही ब्लॅकमेल करते. मॅम आपल्याला थोडा वेळ मिळायला हवा, राईट, या सगळ्याचा विचार करण्यासाठी. हेअर यू आर. आता कसं कामाचं बोललात? येईन ना मी तुम्हाला थोडा वेळ, पण थोडाच. हा तुम्ही माझ्या मम्माला 8 दिवसांची मुदत दिली होती ना, मी पण तुम्हाला 8 दिवसांची मुदत देते. खूप झाले 8 दिवस, सो तुम्ही विचार करा आणि मला कळवा. ओके, एम आय क्लिअर? निघा आता. भेटूच 8 दिवसात. बाय. माई कोण आहेत त्या? असं वाटलं की त्या मला ओळखतात, त्यांना माझ्याविषयी सगळी माहिती आहे. पण त्यांनी मला शाह असं का म्हटलं? आणि ही शाह कोण आहे? ईशा, आता कसं वाटतंय? आता बरं वाटत. तुझं नाव का सांगत नाहीस ग? आता ठरलंय ना माझं नाव ईशा. माई सारख्या शा शा करत होत्या. मला काय माहिती. अगं तुझ्याकडे बघून बोलत होत्या म्हणून म्हटलं. बरं मला सांगा ना, मी इथे काय काम करू? तू आता माईंची खोली आवरून घे. माईंची खोली? मी? हो अगं, वागळे मॅडमनेच सांगितलंय तसं. अगं वागळे मॅडम म्हणत होत्या तू पहिलीच आहेस जिला बघून माई एवढ्या खुश झाल्या, तुझ्याशी बोलायचा प्रयत्न केला. जाता माईंची खोली आवरून घे. बर. आणि हो,
माईंची खोली आवरताना त्यांच्या वस्तू इकडे तिकडे करू नकोस, त्या जशाच्या तशा असू देत. कळलं ईशा? जा. आहो, ऐकलत का? आता तुम्हाला हळूहळू बरं वाटणार आहे. डोळे उघडा ना. अम्मा, ऑक्सिजन मास्क काढला यांचं? हो अगं, डॉक्टर म्हणाले आता त्याची काही गरज नाही आहे. काल सुद्धा आली होती ना त्यांना. अरे हे घे, खाऊन घे. अगं कशाला बाहेर न, केवढा खर्च. अगं आई देणार होती ना डबा मला. माझं एक काम होतं ते करून आले मी. आणि आजीने डबा वगैरे दिला असता तो खूप उशीर झाला असता. बाय द वे, डॉक्टर कार्तिक येत आहे ना विजिटला? डॉक्टर येतात. कार्तिक, बापा कसे आहेत आता? तेच बघायला आलोय. काल शुद्ध आलेली त्यांना. आता घरी कधी नेऊ शकतो आम्ही त्यांना? अजून 2 दिवस तरी अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, त्यानंतर देईन डिस्चार्ज. बर. सिस्टर, एक मिनटं थांबा प्लीज. मी आले. माई, मी आज तुमची खोली साफ करणार आहे. चालणार आहे ना तुम्हाला? आजी जरा पाय वर घे. आजी अग, आजी कशी आहे माझी बाबी? माई, मी ओळखते तुम्हाला. तुम्ही सतत मला शा शा असं म्हणता. शा माई, तुम्ही माझ्या कोण आहात? शा. आणि तुम्ही सतत मला शा शा असं का म्हणताय? शा. शा म्हणजे काय माई? आपण तर पहिल्यांदाच भेटलोय ना. शा. शा म्हणजे तुमची कोणी मुलगी आहे का? म्हणजे मला आठवत नाही आपण यापूर्वी कधी भेटलोय का. नाही. मग शाचा अर्थ काय? जाऊ दे माई, कळेल तेव्हा कळेल. पण तुम्हाला सांगू का, या शामुळे मला एक वेगळं नाव मिळालं, ईशा. आणि मला ते आवडलंय. काय झालं माई? शा. कपाट? शा. कपाटात ना काही हवंय का तुम्हाला? शा. माई, मला काहीच कळत नाहीये. शा. बरं, मी तुम्हाला दाखवते, तुम्ही मला सांगाल का?
काय हवंय माई तुम्हाला? शातीर निघाली. अंडर एस्टिमेट केलं मी श्वेता देवकुळेला. नाही पण आय मस्ट ऍक्सेप्ट द फॅक्ट की स्वतःचं डोकं लढवून तिने पॉवर मिळवली. पण श्वेता, मला ब्लॅकमेल नव्हतं करायला पाहिजे, तिथे चुकलीस तू. आय एम नॉट गोइंग टू गिव्ह इन, नेव्हर. बट मॅम, आपण जर तिचं ऐकलं नाही ना तर ती ते लेटर सगळीकडे ओपन करेल, पोलीस इन्क्वायरी होईल आणि त्याचे परिणाम घरी सुद्धा होतील. वी हॅव टू थिंक दॅट ऑल्सो. त्या दीड जमिनीच्या मुलीला घाबरून मी ती म्हणते तसं वागायचं? यु नो, ही देवकुळे फॅमिली आहे ना, आय जस्ट वॉन्ट टू गेट रेड ऑफ दॅम. आधी ती काळी आणि आता तिची बहीण. मॅम, वी कांट टेक रिस्क. जोपर्यंत तिच्याकडे तुमच्या हँडरायटिंग मधलं ते लेटर आहे ना, तोपर्यंत आपल्याला तिचं ऐकावंच लागेल. खूप डेंजरस गोष्ट तिच्या हातात लागली. म्हणून काय ती म्हणते ते मी ऐकायचं? ती शी कांट डिसाइड फॉर मी. माझ्या मुलांच्या बाबतीत निर्णय मी घेते, ती नाही घेऊ शकत. सॉरी मॅम, बट तुम्ही खूप हायपर होताय. आणि तसंही सगळ्यात आधी लग्न कार्तिक सरांचं होणं अपेक्षित आहे आणि सून म्हणून तुम्ही श्वेताला ऑलरेडी पसंत केलंय. मग प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम हा आहे की निर्णय ती घेते, मी नाही. माझ्या मुलांच्या बाबतीत निर्णय फक्त मी घेणार. शी वॉन्ट्स टू मॅरी कार्तिक. रपीश, मुळात कार्तिकला लग्नच करायचं नाही आहे. त्याचे गोल्स खूप वेगळे आहेत. आणि मी काय एका ब्लॅकमेलरशी माझ्या मुलाचं लग्न लावून देणार आहे? नेव्हर. बट मॅम, काहीतरी तर तोडगा काढावा लागेलच ना. अनफॉर्च्युनेटली तिच्याकडे पॉवर गेली आणि तिच्या विरोधात जण आपल्यासाठी खूप मोठी रिस्क असू शकते. आपण जर ते लेटर तिच्याकडून मिळवू शकलो ना, तर मग तिच्या डिमांड समोर आपल्याला झुकावं लागणार नाही. अदरवाइज माय फुट. काही करू शकणार नाहीये ती, कारण तिला माहिती नाही तिची गाठ सौंदर्य इनामदारशी. आय जस्ट नीड टू प्लॅन समथिंग. त्या श्वेता देवकुळेला तिची जागा मी दाखवून देणार. डोंट वरी निकिता, त्या श्वेताचं काय करायचं ते मी बघते. श्वेता, ईशा, ईशा, अगं ईशा, माईंची खोली आवरलीस का? हो. ताई, एक विचारू? विचार ना. तुम्ही सौंदर्य इनामदारांना ओळखता? अगं, ओळखता म्हणजे काय, तू ज्या आश्रमात आहेस ना, तो आश्रम त्यांचाच आहे. त्यांचा आश्रम आहे? हो. अगं, हा त्यांचाच आशीर्वाद आहे. माईंसाठी मानलाय त्यांनी. बर. आणखीन एक विचारू. सौंदर्य इनामदारांचं आणि माईंचं काय नातं आहे? नातं काय ते मला माहीत नाही, पण माई त्यांना अगदी आईसारखे आहेत. खूप प्रेम करतात त्या माईंवर. माई जर अस्वस्थ असतील ना, तर हातातली कामं टाकून लगेच ते धावत येतात.
दर 15 दिवसात न एक फेरी तरी मारतातच त्या. त्यांना करमतच नाही माईंना भेटल्याशिवाय. खूप जीव आहे ग माईंवर त्यांचा. तुझ्याशी परत काही बोलल्या का ग माई? नाही. ठीक आहे मी येते. व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.